मग त्याची मुलगी सापडल्याचं बोलला नाही तो आपल्याला? हो, तो श्रेयसीला भेटायचं असं म्हणाला होता. म्हणजे श्रेयसीच त्यांची मुलगी नाही ना? पण ती तर माधवरावांची मुलगी आहे ना. हो, ती जर त्याची मुलगी असती तर वीरू आपल्याला बोलला असता. तो आपल्याला काही सांगत नाही. तुम्हीच तर म्हणाला होतात ना की तो काहीतरी लपवतोय आपल्यापासून. आता या सगळ्या प्रश्नांची उत्तरं वीरू भेटल्यानंतरच मिळतील. तुम्ही का उठलत बर? बसा, पडा इनफॅक्ट. अहो, मला हाक द्यायचे ना, काय हवं असेल तर. मला हाक द्यायचे, मी आले असते. अण्णांनी काय सांगितलंय? अजिबात खाली पाऊल ठेवायचं नाही. मग काय हवंय तुम्हाला? तुम्ही ना सगळे जरा जास्तच करताय. हा, काही नाही, फक्त हानी हवं होतं. आता कशी आहे तब्येत? बरं वाटतंय ना? बरं आहे. तुम्ही सगळे इतकी काळजी करताय ना माझी, मी खरोखर खूप आजारी असं वाटायला लागले आता. खूप नाही, पण आजारी आहे. त्याचाही विचार कर ग सरा. तू असूनही त्याला जर एकटेपणा वाटत असेल तर बरं वाटेल का ग तुला? मला माहितीये काही दिवसांनी सगळं ठीक होईल, पण तोपर्यंत तुमच्या दोघांच्या प्रेमाच्या नात्यातले हे जे बंध निसटून जातील त्याच काय करणारेस तू? असं करू नको. त्याला जपायची जबाबदारी तुझीच आहे. हो बहिणी, मला समजतंय तुम्ही काय म्हणताय. मी नक्की काळजी घेण्याची. मला खात्री आहे तेवढी काळजी तू नक्कीच घेशील. थँक्स बहिणी, तुमच्याशी बोलून खूप धीर आला. मी बोलेन अनिकेतची. थँक यू. थँक यू बहिणी. सगळी कामं झाली? हो. व्यवस्था नीट आहे ना? हो. काय तर थोड्याच वेळामध्ये ब्राह्मणी यायला लागतील. हातपाय धुण्याची व्यवस्था केली आहे? हो, ते चालू आहे. आणि सर्वांना आमंत्रण पोचली? हो, यांनी स्वतःनीच जाऊन सगळ्यांना आमंत्रण केलंय. शाबास. आणि हा असल्यामुळे आता मला फारसं लक्ष घालायची गरज नाही. म्हणून तू बेफिकीर राहू नकोस. नाही, कधी आपला हा गुंड्या गडबड करून ठेवेल. काय, नंदिनी आजारी आहे ना, म्हणून पुन्हा पुन्हा या सगळ्या गोष्टी विचारतो रे बाबा. ती असते की कशाकडे काही म्हणून बघायला लागत नाही. खरंय. कशी आहे रे तब्येत तिची? अण्णा, कालच्या पेक्षा बरीच बरी आहे. आज जरा बरं वाटायला लागलं तर लगेच उठली होती काम करायला, पण मी तुमच्या नावाची धमकी दिली तेव्हा कुठे आराम करायला तयार झाली. नंदिनी म्हणजे पाहिलं, हाच फरक आहे. तिला आराम करण्यासाठी धमकी द्यावी लागते.
नाहीतर इथे बर ऋषिकेश ब्राह्मणांची जबाबदारी तुझ्यावरती आहे हो त्यांना काय हवं नको नीट लक्ष दे त्यांचा उपवास असेल आल्या आल्या त्यांना केशर दूध दे आणि अनिकेत बाकीची सगळी मंडळी गावकरी यांची जबाबदारी तुझ्यावरती आहे हो आजोबा आणि जरा श्रेयसीला आमचा निरोप दे सोबत नंदिनी नाही आहे तर मग सगळी व्यवस्था नीट व्हायला हवी जरा नीट मनपूर्वक काम कर थोडी सुद्धा कसूर राहता कामा नये काय एवढे ब्राह्मण इथे येऊन जेवून जाणार आहेत जाताना तृप्त होऊन आशीर्वाद देऊन गेले पाहिजेत हो आणि तिला हेही सांग यावेळेला जर काही कसूर झाली थोडीशी जरा चूक झाली तर परिणाम काय होतील हे आम्ही सांगू शकत नाही नाही अण्णा तुम्ही नका काळजी करू आम्ही बघून घेऊ सगळं ठीक आहे दिगंबरा एक काम कर अंकित तू जाऊन श्रेयसीशी बोल आणि बोल म्हणजे तिला घाबरू नकोस शांतपणे तिच्या शब्दा बोलून हो दादा तुम्ही सासवला जा विरूला भेटाने विचारा त्याला नको मी आत्ता तिथे जाणं योग्य नाही पोलिसांची माझ्यावर नजर आहे आणि मी जर तिथे गेलो ना तर नंदिनी कशी नाही अनिकेत म्हणत होता की तिला बरं नाही म्हणून हो त्यांना जरा ताप आलाय डॉक्टरांनी आराम करायला सांगितलंय त्यांना बरं कोणी आहे का तिच्या जवळ बर्फी आम्हाला तुझं म्हणणं पटलंय आणि आम्ही तुझी इच्छा पूर्ण करायचं ठरवलं कोणती इच्छा ते हो खरंच ठीक आहे आम्ही दोघे निघालो होतो त्यांना आणायला थँक्यू सो मच तुम्ही खरंच बेस्ट मामा डॅडवाल हो का आता कळलं का बर तुम्ही कधी जाणार आहात आज एक आहे आम्ही दोघे निघालो होतो आज का आज नका ना जाऊ आज घरात पारायण आहे अरे बापरे नाही नाही मग थांबायला सांग हो प्लीज आज थांबा उद्या जा ते काय घरात पारायण असताना तुम्ही बाहेर गेलेलं कदाचित अण्णांना नाही आवडणार ठीक आहे थांबतो आम्ही हो आणि तशी तू एकटीच आहेस नंदिनीलाही बरं नाहीये त्यामुळे उगच हिच्याकडनं काहीतरी प्रॉब्लेम नको व्हायला मी थांबते तुझ्या मदतीला हा ठीक आहे सांभाळून कर सगळं आम्ही नंदिनीला भेटू चल हॅलो हॅलो श्रेयसी का बोलते कोण बोलतय श्रेयसी मी जान्हवी आत्या बोलतीये
अनिकेत एक तांब्या तामन पळी भांड असे इथे आणून ठेव. दादू झालं का रे बाबा? अरे या 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 बसा गुरुजी. घ्या तांबा. गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरु देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. मगाशी तरी ती वहिनीच्या खोलीत होती. इथं काय करते ती? पूजा इथं आहे, पारायण इथं आहे, चुनेन इथं हजर असायला हवं. जर बोलावून आण तिला. हो आलीच. महेश काकांनी तो फोटो बघितलाय म्हणजे आता त्याचा मागोवा घेतल्याशिवाय ते काही स्वस्थ बसणार नाही. गॉड, आता त्यांना सगळं कळेल. श्रेयसीला सांग जेवणाची तयारी करायला. तयारी कर. तुझ्याशी थोडं बोलायचंय. काय? सलाम. पूजा संपलेली आहे, आता पारायणाला सुरुवात होईल. मंडळी बसा, पारायणाला सुरुवात करूया. बोल. सॉरी अनि. आता कशासाठी? अनि प्लीज रागावू नकोस. वहिनी बोलल्या माझ्याशी. त्यांनी सांगितलं मला तुमच्यातलं संभाषण सगळं व्यवस्थित होईल रे. प्लीज यू डोंट वरी. श्रेयस, तू नेहमी हेच सांगतेस मग आणि मग परत कोणती तरी नवीन चूक करते. आता तर तू माझ्यापासून गोष्टीही लपवते. खूप वाईट आहे ना मी? तसं म्हंटल का मी? मला माहितीये तू मला सांगत नाहीस त्याच्यामागे काहीतरी कारण असेल. अगं पण तू मला सांगितलंस की मला किती बरं वाटेल. आणि त्याहून पलीकडे तुझा त्रास नाही का कमी होणार? सांगायचंय आणि मलाही तुलाच सगळं सांगायचं. अरे तुला नाही तर कोणाला सांगणार मी? पण तू प्लीज रागवू नकोस माझ्या. तू रागावलास तर आणखी चुका होतील माझ्या हातात. नाही रागावणार, पण यावेळेस एक्स्ट्रा अलर्ट राह. तुला आठवतंय ना आजोबा काय म्हणाले? यावेळेस काही चूक झाली तर त्याचे परिणाम गंभीर असतात. श्रेयसी, अगं तू चूक केलीस किंवा शिक्षा भोगलीस तर त्याचा त्रास फक्त तुला नाही होत, त्याचा त्रास घरातल्या सगळ्यांना होतो. तू बघितलंस ना घरातलं वातावरण काय झालं.
घरातले सगळे खूप प्रेम करतात तुझ्यावर, त्यामुळे तू दुखी असलीस की घरातले सगळे दुखी असतात. माझी इच्छा आहे की घरातल्या सगळ्यांच्या चेहऱ्यावर हसू असेल, तू सुखी असाल, त्यामुळे प्लीज काळजी. आता माझ्या हातून चुका नाही होणार, मी तशी काळजी घेईन. तुझ्याशी बोलून मला खूप बरं वाटतंय रे. थँक्स. बरं वाटल्यासारखं हास, अजूनही बरं नसल्यासारखंच हसते. बरं वाटल्यासारखं हास.